सर आता मी शांत आणि संयमी माणूस मला सवा हजार आणावा केस सुद्धा मिळाला काय उत्तर द्यायचं त्याला मी म्हटलं तुमचं झालं का तर म्हणले हो झालं म्हणलं बंद करा फोन आता फोन कट झाला मी त्याला काही बोललो नाही परंतु मी आज या पवित्र व्यासपीठावरून या देशातल्या सुशिक्षित ज्यांना सामाजिक भान आहे असल्या मुस्लिम अशा मुस्लिम तरुणांना मी या ठिकाणी एक संदेश देऊ इच्छितो एक साध घालू इच्छितो की बांधवांनो आज या जात्यांना आणि धर्मांध विचारांमुळं मुस्लिम तरुणांची प्रगतीची दार बंद झालेली आहे मुस्लिम तरुण जो संघर्ष करतो यार वास्तविक जीवन जगतोय समाजामध्ये आणि त्याला तो खूप त्रास होतोय अशा सगळ्या तरुणांनी आमच्या या गोदान चळवळीमध्ये सहभागी व्हावं इथे तुमच्या आत्मसन्मानाला अजिबात हेच लागू दिली जाणार नाही इथली लोक जे आहेत आमच्या चळवळीतले ते जाती भेदाच्या धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन काम करणारे आहे राष्ट्रीय नाही तर वैश्विक काम करणारे आहेत इथे येऊन कदाचित नवे मला विश्वास आहे की तुमच्या विकासाचे आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील आणि तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आत्मसन्मानाने जगता येईल याची मला खात्री वाटते त्याचबरोबर शेतकरी बांधवांना एक संदेश देऊ इच्छितो कि तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा मांडता होता मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो या व्यासपीठावर आणि या समाज माध्यमांच्या माध्यमातून कि तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये सुद्धा आणू नका त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आम्हाला या देशाला विश्वगुरु बनवायचंय काय बनवायचंय विश्वगुरु हा देश कसा विश्वगुरु बनणार आहे याच्यावरती अनेक चिंतन चालू आहे तुम्हाला वाटत मोठ्या कारखानदारे आलो मग आमचा देश कृषी विश्वगुरु होईल कुणाला वाटत शस्त्रास्त्राने आपण सज्ज झालो तर आम्ही विश्वगुरु बनणार आहोत अनेक संकल्पना आहेत विश्वगुरु बनण्याच्या पण मला मी ज्या वाक्यात तुम्हाला आता सांगणार आहे माझा विचार असा आहे मलाही वाटतं जसं तुम्हाला सगळ्यांना वाटतं की भारत हा विश्वगुरु बनावा तसं मलाही वाटतं परंतु माझा विचार किंवा माझी संकल्पना अशी आहे की भारताला विश्वगुरु बनवण्याची ताकद ही शस्त्रास्त्र निर्मिती तिच्या कारखान्यांमध्ये नाही भरायची भारत हा आत्मसंरक्षणासाठी शस्त्रसज्ज असलंच पाहिजे परंतु भारताला जर विश्वगुरु बनवायचा असेल तर मग विश्वगुरु बनवण्यासाठी भारताला ती ताकद आणि जी क्षमता पाहिजे ती शस्त्र निर्मितीच्या कारखान्यात नसून ती शेतकऱ्यांच्या मनगटात आहे ती शेतामध्ये आहे आणि ती या पशुधनाच्या गोमूत्र आणि शेतामध्ये आहे ज्या दिवशी हा भारत देश सेंद्रिय शेती प्रधान म्हणून उदयास येईल त्या दिवशी तो या जगामध्ये विश्वगुरु म्हणून गणला जाईल विश्वगुरु म्हणून गणला जाईल धन्यवाद जय हिंद जय भारत हॅलो बाईंची या ठिकाणी तळपण अशी आहे की या देशाचं जे वाटोळ केलं ना बाई ते 1919 मध्ये एक होबार्ट नावाचा एक कृषी तज्ञ भारतामध्ये आला आणि त्याने या देशाची स्थितीच बदलून टाकली शेतीची खर तर हत्या त्याच्या रँड बदलून पेक्षा ते हत्या त्याची व्हायला पाहिजे होती म्हणजे आपल्या शेतीचं आता एवढं नुकसान झालं जास्त आदरणीय या ठिकाणी घाट विसावे आहेत आपण त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा टाळ्यांच्या गजरात आपण आम्ही नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताच आदरणीय मुबारक भाईचे गोदान संकल्पनेचे प्रणेते यांनी जे काही विचार मांडले
सर त्यांनी जे सांगितलं आहे त्या आणि आदरणीय ओम प्रकाश जी रामदास साहेब आजच्या कार्यक्रमाचे गोदानाचे आणि सर्वात महत्त्वाचं की नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करायची म्हणजे नेमकं काय करायचं करायचं तर आहे आणि आपण एका गाईपासून किती एकर शेती करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा की मावळ तालुक्यामध्ये गोमूत्र आणि जीवामृत हा प्रकार कोणी केलाय का म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आणि तो कसा बनवायचा तर हेच मी थोडक्यात आता तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला गोमूत्र जीवामृत बनवण्यासाठी 1 लिटर गोमूत्र 1 लिटर गुळ बांधावरली माती हे 20 लिटर पाण्यामध्ये टाकून याचं मिश्रण करायचं 24 तास हे मिश्रण भिजत ठेवायचं आणि जे कोणतं आपलं पीक असेल तर त्या पिकामध्ये आपल्याला पाटामध्ये म्हणा किंवा सलाईनच्या नळीने म्हणा आपल्याला त्या पाटामध्ये सोडून द्यायचं. तर याने होणार असं आहे की आपल्या जमिनीचा पोत सुधारला जाणार आहे आणि हा बदल लगेच एका वर्षात होत नाही आणि मी स्वतः नैसर्गिक शेती करतोय आणि मी जीवामृत आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून कांद्याचं पीक घेतलेलं आहे. मी काय केलं होतं की 2 प्रयोग केले होते एक रासायनिक शेतीचा आणि एक नैसर्गिक शेतीचा. तर याच्यामध्ये मी दोघांमध्ये फरक पाहिला तर पहिल्या वर्षी मला सेंद्रिय शेतीतून म्हणावा असा रिझल्ट मिळाला नाही. का मिळाला नाही कारण जमिनीचा जो पोत आहे जो आपण एवढा बिघडवलेला आहे की रासायनिक जे कोणते खत असतील तुमचा युरिया घ्या DAP घ्या हे शरीरासाठी घातक आहे बरोबर आहे आणि आपण जे पुढच्या पिढीला जे खायला देतोय ते आपण विष देतोय आणि जे लवकर आपलं उगवण्याचं जे आपलं काय ध्येय आहे की एवढ्या लोकांची भूक आपल्याला भागवायची तर ही कमी वेळा जास्त उगवणार आहे जास्त उत्पन्न मिळणार आहे यासाठी आपली धडपड चालू आहे. पण हे आपलं एकदम चुकीचं आहे. यासाठी एकच पर्याय आहे की आपल्याला गोदान केलेलं आहे तर त्या माध्यमातून आपल्याला शेती करायची आहे आणि तसं सविस्तर मी इतर शेतकऱ्यांशी बोलतो आणि लाभार्थी शेतकरी जे आहेत हे सर्व आता एका बंधनात आणि एका वचनात बांधले गेलेले आहेत याची तुम्ही जाणीव ठेवायची आणि हे जे 6 शेतकरी आहेत ते तुम्हाला एक समाजात पुढे आदर्श घालून द्यायचा. तो आदर्श म्हणजे असा की आपण जे प्रयोग करणार आहोत याचा जो रिझल्ट आहे जो काही येणार आहे की जो रिझल्ट नाही की जवळजवळ चांगलाच रिझल्ट येणार आहे. पहिल्या वर्षी आपल्याला काहीच त्याच्यातून आपल्याला साध्य होणार नाहीये. आपल्याला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि तिथून पुढे हेच अनुकरण आपल्या 5-6 गोदान केलेले जे शेतकरी आहेत यांचं अनुकरण इतर शेतकरी करणार आहेत. हो आपल्याकडे उत्तम प्रतीचा माल तयार झालेला आहे आणि भाईंचं असं नियोजन पण आहे की सेंद्रिय मालाला आपल्याला बाजारपेठ सुद्धा मिळवून देणार आहोत आणि त्या बाजारपेठेला त्या मालाला इतर मालापेक्षा 2 पैसे जास्त भाव सुद्धा मिळणार आहे या मालाला. आणि सर्वात महत्वाचं की हे जे आपण सेंद्रिय पद्धतीचा माल खाणार आहोत विषमुक्त पूर्णपणे समाज जिवंत राहायला देश जिवंत राहील ही संकल्पना आहे. खूप खूप धन्यवाद आभारी आहे. सेंद्रिय शेती कशी असावी हे आम्हा कोणी थोडक्यात सांगितलेलं आहे. खरं तर सेंद्रिय शेतीचे एवढे फायदे आहेत की डॉक्टर रश्मी शांगी नावाचे एक प्राध्यापिका आहेत कानपूर विश्वविद्यालयाचे सर तर त्यांनी सिद्ध केलेलं आहे की तुम्ही जर औषधांचं समजा जर पीक खाल्ले तर आईच्या दुधातून सुद्धा कॅन्सरचे जीवाणू सापडल्याचे सिद्ध झालेले आहे. अतिशय उत्तम असं आम्हा कोणी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. बोलणाऱ्यांना बोलणारे आपल्याकडे भरपूर आहे परंतु आपल्याला या ठिकाणी आदरणीय खांडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आपलं मन स्पष्ट करावं. शाळेच्या गजरात आपण सरांना या ठिकाणी जाऊ शकतो. राष्ट्रमाताजी जाऊनच्या संस्कारातून मातृभूमीपर्यंत अन्यायविरुद्ध पेटून उठणाऱ्या दारिद्र्याने गांधलेल्या पिसलेल्या स्वाभिमान हरवलेल्या मावळखोरांतील तरुणांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणारा बहुजनाचा उद्धार करणारा विश्वभूषण सम्राट राजा श्री छत्रपती यांना कोटी कोटी प्रणाम. आदरणीय विचारपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि आजच्या प्रस्तुत कार्यक्रमाच्या निमित्तानं
आयोजक संधि प्राप्त करूँ दीबल आयोजक कृतज्ञता व्यक्त करते मुबारक भाई। प्रथम अपन एक रानका साहबानी बाबी एक उपाधी लावली कते लक्ष्मीपुत्र है कदाचित मी या संकल्पने विरोधात असेल त्या व्यक्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर मला उदयांच्या वृत्तीमध्ये बदल करून म्हणावं वाटतं। उसळलेला सागराकडून पिसाळ्याली आळा घेऊन उसळलेल्या सागराकडून पिसाळ्याली आळा घेऊन भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी माझ्या या रानका साहेबांकडनं आदर्शाची कास घ्यावी कर्तृत्वाची कास घ्यावी इतकं महान असं काम आहे। खऱ्या अर्थानं तुकोबाचं एक प्रमाण आहे अंतरीची नव्हे स्वभावी बाहेरी परी अवरी चालत आहे त्यांचे माय बाप किती महान असेल कासा सुपुत्र निपजला असा कर्ण जन्माला आला आणि म्हणून त्या माता पित्यांसाठी त्या टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया कजानी आधुनिकरणाला जन्म द्यावा आणि म्हणून आपण भाग्यवान आहात। भाग्यवान याच्यासाठी आहात आपण बोललात का इथे याच्या कोरोनामुळे अगदी आपल्याला कमी लोकांमध्ये ही आलेली माणसं लाख लाख संख्येची माणसं आहेत एवढा मेसेज देणारी माणसं आहेत परंतु तुम्ही भाग्यवान याच्यासाठी आहे। इकडल्या उंचीचा कदाचित आपण विचार केला नसेल त्या उंचीच्या बाबतीत मला आपल्याला सांगावं असं वाटतं। कदाचित मी आपल्याला केतकड्याच्या बेटाची उपमा देऊ इच्छितो पण आज कडदे गावाच्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशा पावन भूमीमध्ये ऊसाचं शेत म्हणून इथे आज आणि ऊसाच्या शेतात रानका साहेब केतकड्याचं बेट ऊस म्हणून शोभावं याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असावं काय भाग्य असावं। ऊसाच्या शेतामध्ये ऊसा शेजारी एक केतकड्याचं पेट सुद्धा ऊस म्हणून शोभावं हे भाग्य आपल्या नशिबी आलेलं आहे। कदाचित भाई हा भारत हा महाराष्ट्र असा महाराष्ट्रासारखा बिलिंग राज्य या सृष्टी जगात दुसरा असू शकत नाही। इथे मेल्यानंतर माणूस मोठा होतो मुबारक शेख मेल्यानंतर कळेल का गो शोक म्हणून किती मोठा होईल आणि म्हणून जीवनपणे तुम्ही या महाराष्ट्राकडनं अपेक्षा करू नका तर तुम्ही किती मोठं काम करता। हा महाराष्ट्र असा दरिद्र आहे इथे असंच आहे इथे कित्येक मेले पण कोणी त्यांना चांगलं म्हणलं नाही शेवटपर्यंत भाषणात गेलं मग त्यांचे इतिहास लिहिले गेले घडे आले आणि मग कळालं आमच्या लेकरांना का हा आमचा आमचा होता आणि म्हणून कदाचित असं सुद्धा होईल का आमच्या पुढच्या पिढीला असं वाचावं लागेल पुस्तकामध्ये का एक मुबारक शेख नावाचा गोसेवक मुस्लिम घराण्यामध्ये जन्माला येऊन गेला। ही या देशाची शोकांतिका आहे लाज वाटली पाहिजे आमच्या महाराष्ट्राला देशाला का आपण कुठे चाललो शरम सोडलेली आहे आम्हाला काही करायचं इथल्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत तर सोडूनच द्या त्यांनी सोडलेलीच आहे परंतु आमच्या समाजाला सुद्धा त्याची काही वाटत नाही आणि म्हणून तुम्ही भाग्यवान असाल तर सुपनशेठ बापनासारखा अनमोल हिरा आपल्या पाठीचे आहे साकरुंचन महाराजांसारखी लोक आहेत आणि अशी शेतकरी बांधव की ग्रामस्थ आपल्या बरोबर आहे आणि सगळ्या त्या ग्रामस्थाला मला सांगा असं वाटतं। मी मुबारकला या ठिकाणी गोदानाचा कार्यक्रम करायला विरोध केला होता मी जाहीर सांगतो का केला होता रानका साहेब मी म्हटलं इतर खेडे आहेत तर त्यांचं उत्तर आहे ते मला आपल्याला ऐकावायचं आहे। आमच्या दोघांचा सुसंवाद झाला पाटे 4 वाजता मी फोन केला पाटे तर मुबारक भाई आपला निर्णय बदलावा आणि पुरंदर तालुक्यामध्ये मी एक गाव सुचवतो आणि त्या गावामध्ये रानका साहेबांच्या हस्ते आपण कार्यक्रम करून नियोजन सकाळी मी बदलव 2 तासामध्ये त्या माणसाचं जे उत्तर आलं रानका साहेब मी सलाम केला त्या माणसाला त्यांचं उत्तर असं होतं ग्रामस्थांनी ऐकावं ठाणगे सर माझी ती कर्मभूमी आहे माझी ती कर्मभूमी आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी ज्या माणसाने माझी कर्मभूमी म्हणून कळते गाव या परिसराला मावळ तालुक्याला स्वीकारलं मावळ तालुक्याने या पार्साच्या पाठीशी खंबीर उभं राहावं अशी माझी तुम्हाला आण आहे। तर हा माणूस इतक्या या तालुक्यासाठी वेळा पिसा झालेला आहे आणि म्हणून खरंच आता तुम्ही भाग्यवान कारण ही संकल्पना कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर किती उंचीवर जाणार आहे। आज मुबारक या संकल्पनेच्या बाबतीत सांगतो गाय वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही का या देशामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी केला मी जाहीरपणे सांगतो रानका साहेब जाहीरपणे रानका साहेब या देशामध्ये लोकमान्य टिळक आगरकर सुद्धा जातीच्या पलीकडे गेले नाही हिंदू म्हणून पलीकडे गेले नाही पण माझा मुबारक शेख या महाराष्ट्राचं लेकरू जाती धर्माच्या भिंती तोडून पलीकडे गेलेला एक मुस्लिम घराण्याचा लेकरू आहे। कदाचित
आपल्या कुळामध्ये हिंदू मध्ये जन्माला जर आला असता मुबारक आहे तुमचं दुर्भाग्य म्हणा का काय म्हणा, तुम्ही पलीकडे जन्माला आला, तुम्ही कदाचित जर आमच्याकडे जन्माला आले असते ना तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो, पण आम्ही इतके करंटे आहोत का आम्हाला लाजा नाही की एक मुस्लिमाचं लेकरू गाय वाजवण्याचा प्रयत्न करतं आणि आम्ही आपल्या पाठीशी राहू शकत नाही याच्यापेक्षा शर्मेची बाब काय दुसरी असू शकते। आणि म्हणून तमाम मला हिंदू बांधवांना सांगावंच वाटतं, मराठा समाजाला सांगावंच वाटतं, आठा पगार जातीला सांगावंच वाटतं, एका इस्लाम समाजाच्या एका मुस्लिमाच्या पाठीशी घरातला माणूस म्हणून पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, परंतु नाही आम्हाला त्या लाजा राहिली नाही का तो माणूस पलीकडे जन्माला आला। कदाचित मुबारकच्या भाई भाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांना माहीत नसेल की इतकं जवळ मुबारकला पाहिलेलं आहे। आणि म्हणून मी आयुष्यामध्ये दोन माणसाची पुस्तकं स्वतःहून लिहिण्याचा मानस केलेला आणि दोन्ही याच ठिकाणी होती तिथे एक मला गोपीनाथ मुंडेपासून तर प्रमोद महाजनसारखी माणसं माझ्याकडे येऊन गेलेली आहे सुद्धा कसं आमच्याचं तुम्ही चरित्र लिहिलं पाहिजे। आज माझ्याकडं बाळासाहेब ठाकरेंचं चरित्र माझ्याकडे लिहिलं साहेबांनी पाठवलंय सीएम साहेबांनी माझ्याकडे आलेलं आहे, परंतु मी स्वतःहून या महाराष्ट्रामध्ये दोन चरित्र लिहिला घेतले त्यामध्ये मुबारक शेख आणि दुसरं कर्मयोगी आदरणीय ओम प्रकाशजी रामदास साहेब या माणसाचं चरित्र मी हाती लिहिलं घेतलेलं आहे। आणि म्हणून कदाचित या माणसाची जी उपाधी आहे मी असं म्हणेल का हा कर्मयोगी सुपुत्र आहे आणि त्या पुस्तकाचं त्या ग्रंथाचं नाव सुद्धा कर्मयोगी ओम प्रकाशजी रांगा असं नामकरण आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं या संकल्पनेच्या बाबतीत रांगा साहेब आनंदाची एक गोष्ट अशी आहे का या पुस्तकातला गोदान सहजीवनासाठी या पुस्तकातला धडा बाबासाहेब पाठ्यपुस्तकात लागला याच्यापेक्षा शुभम आनंदाची पुस्तक आहे। पाठ्यपुस्तक 12वीच्या पाठ्यपुस्तकात लागतोय आता ही तुमची जीत आहे मुबारक आहे। कदाचित तुमच्याबरोबर माणसं नसतील, जवळची नसतील, दूरची नसतील, तुम्ही आता बोलला मुबारक भाई खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या सवंगड्याच्या बाबतीत इतकं सुंदर बोलला। कोणत्याही माणसाला कळसाचं भाग्य लाभत असतं ना, ही जी आपली मित्रमंडळी आहे त्या आपल्या स्वतःच्या शिड्या करतात आणि म्हणून साखरचंद महाराज असतील, पवार सर असतील, सगळी ही मंडळी असेल यांनी आपल्याला मोठं होण्यासाठी स्वतःच्या शिड्या केलेल्या आहेत। आपल्याला सुद्धा माझं सांगणं आहे या शिड्याला मात्र तुम्ही आयुष्यभर कधी विसरू नका, कळसाचं भाग्य लाभलं तरी या शिड्या सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून या शिड्याला सुद्धा तुम्ही विसरता कामा नये, कारण त्या शिड्याशिवाय कळसाचं भाग्य लाभणं अशक्य आहे। आणि म्हणून हे भाग्य जेव्हा लाभतं त्यावेळेस करंडे लोक आसपास फिरत असतात, तुमची गरुडाची आवडत आहे, कदाचित कोणी दगड मारण्याचा प्रयत्न करेल, कोणी काही मारतील, पण कधी सुद्धा मागे पाहून वळून पाहू नका। जर थांबलास तर पुन्हा जोराची भुसळी घेण्यासाठी जोमाने काम करण्यासाठी थांबा, कारण आता तुमचा हा वारू कुणी अडवू शकत नाही, रोखू शकत नाही, कारण ही ताकद कोणामध्ये नाही आणि जो रोखतील ते बोल घेवडे आणि ढोंगे असतील असं सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हा इतका मोठा वैश्विक कार्यक्रम आहे। मी ज्यावेळेस गोदान ग्रंथ लिहित होतो ज्यावेळेस रांका साहेबांचं काम हाती घेतलं होतं त्यावेळेस मी जैन धर्माचा इतिहास चालत होतो, जैन धर्माचे कागदपत्र अभ्यासत होतो, कदाचित जैन धर्माकडे सुद्धा तितकी कागदपत्र नसतील रांका साहेब एवढी कागदपत्र माझ्याकडे आहे जैन धर्माविषयी सुद्धा। आणि त्यावेळेस मी तुम्हाला फोन केला रात्रीचा का लोकमान्य टिळक हजार वर्षापासूनची ही परंपरा आहे, गोदान गोसेवा गो हत्याबंदी, पर मुबारक भाई मी ज्यावेळेस अभ्यास केला सगळ्या चळवळीचा आपल्या पुस्तकामध्ये चळवळीबद्दल लिहिलेलं आहे मी मुस्लिमांच्या सुद्धा, मुस्लिमांनी प्रयत्न केला नाही का, मुस्लिम सुद्धा एक चळवळ अशी झाली का शेतकऱ्यासाठी निर्माण झाली होती, परंतु या देशामध्ये मुस्लिम असो इतर कोणत्याही समाजाचा माणूस असो त्यांना जातीयतेची झालर लागल्याशिवाय ती पुढे जातच नाही आणि ती यशस्वी होत नाही। परंतु मुबारक भाई आम्ही आपल्या बरोबर एकाच गोष्टीसाठी आहोत, आम्ही आपल्या सोबत एकाच गोष्टी सावर आहोत, आपण जातीयतेचे भिंती तोडून टाकून मानवतेच्या कल्याणासाठी सहजीवनासाठी जे आयुष्य पणाला लावण्याचा विडा उचललाय त्याला खऱ्या अर्थानं आमचा सलाम आहे। इतकं महान काम दुसरं कोणी करू शकत नाही आणि मुस्लिम कुटुंबामध्ये इतर कुटुंबामध्ये करतील, परंतु मुस्लिम कुटुंबामध्ये अजिबात अशी घटना घडू शकत नाही। किती तुम्हाला विरोध झाला असेल, किती गोष्टी काही अडचणी आल्या असतील, पण
आपण त्याला सामर्थ्याने तोड दिलेलं आहे। तुम्हाला लिहून घ्या, एक ना एक दिवस राज्यकर्ते इतिहासच असतात, कोणत्याही पक्षाचे घ्या। आम्ही पत्रकारते म्हणून आज 25 वर्ष आम्ही राज्यकर्त्यांना जोडून पाहतो, एक दिवस असा येईल का प्रत्येक पक्षाच्या राज्यकर्त्याला मुबारक शेख नावाच्या माणसाला बोलून घ्यावा लागेल आणि सांगावा लागेल का मुबारक ही चळवळ वैश्विक झाली पाहिजे। परंतु त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, तुम्हाला राज्यकर्त्यांची सुद्धा गरज नाही। जोपर्यंत असे अनमोल हिरे तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही चळवळ वैश्विकच होईल, काळजी करायची गरज नाही। कारण हीच माणसं तुम्हाला तिकडे घेणार आहे, वैश्विक भूमिकेकडे घेणार आहेत, कारण ही चळवळ खूप मोठी आहे। वैश्विक हा शब्द, सहजीवन हा शब्द भल्या भल्यांना, तुम्ही लोकमान्य टिळकांचं जरी चरित्र अभ्यासलं ना, एकही वाक्य सहजीवनाचं नाही लोकमान्य टिळकांच्या याच्या सुद्धा। आम्हाला इतका आनंद वाटतो का आमच्या लोकमान्य टिळकांनी सुद्धा सहजीवन नावाचा शब्द वापरला नसे, गो हत्याविरुद्ध लोकमान्य टिळक लढले, पण आमच्या मुबारकनी त्याच्या पलीकडे जाऊन मोठं काम केलेलं आणि म्हणून खूप आनंद वाटतो। समज नाही तर आनंद वाटतो आम्हाला। कारण जाती त्याच्या भुक्ती तोडणं खूप अवघड आहे। प्रत्येक माणूस संकुचित होत झाले, माझी जात, माझा धर्म, माझा लेकर। साखरचंद महाराजांनी आता सुसंवाद करत होतो, त्यावेळेस साखरचंद महाराज म्हटले, सर इतिहास अशाच लोकांचा वेड्या माणसाचाच लिहिला जातो आणि म्हणून एक त्या वेड्यामध्ये आणखी एक वेड्याची भर पडलेली आहे आणि तो वेडा हा वेड्याचा इतिहास होतो। वेड्याशिवाय इतिहास घडू शकत नाही कोणी। पण मला खरंच आनंद वाटतो याचा, ज्यावेळेस आपल्या बरोबरच्या लोकांची मी यादी वाचतो, ते नावं वाचतो, त्यामध्ये मन भरून येतं। आणि म्हणून तुम्ही इतकी श्रीमंत आहात तर तुमच्या श्रीमंतीला जोड नाही। कदाचित पैशाने श्रीमंत माणूस मोठा असतो असा अजिबात नाही, तसं तर असतं ना साहेब। या जगामध्ये पैशावाल्यांचे पुतळे केले असते लोकांनी, पैशाच्याच माळा घातल्या असत, असं होतच नाही ना। असं झाले का कधी का कोणत्याही देशामध्ये पैशावाल्याचा पुतळा केला आणि त्याच्या गळ्यात पैशाचा थार आहे? अण्णाभाऊ साठेंचे पुतळे झाले। या ठिकाणी रांका साहेबाच्या साक्षीने आपल्याला सांगतो, तिथे साखरचंद महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचं एक मोठं अधिष्ठान आहे, सुकणशेठ बापना आहेत, आणि सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, कदाचित भारतीयांना माहीत नसेल, या देशामध्ये भारताचा पहिला पंतप्रधान झाल्यापासून तर आताच्या मोदी साहेबांपर्यंत परदेशामध्ये कोणाचाही बहुमान जितक्या तोलामोलाचा झाला नाही, तितका माझ्या छोट्या आणि फाटक्या माणसाचा अण्णाभाऊ साठे या मातंग समाजाचा परदेशामध्ये जो सन्मान झाला तो देवी या देशामध्ये पंडित नेहरू पासून तर मोदीपर्यंत झालेला आहे। ही कशाची ताकद आहे? पैशाची ताकद आहे? अजिबात नाही, ही कार्याची ताकद आहे। मुबारक भाई तुम्हाला मुबारक म्हणून, व्यक्ती म्हणून कुणीच मानणार नाही। काय मानावं आम्ही तुम्हाला, काय पडलं? मुबारक नावाचे अनेक मुबारक आहे या जगात। रांका साहेबापासून तर सुकणशेठ बापनापासून माझ्यापासून तर सगळे लोक तुम्हाला मुबारक म्हणून कोणीच मानणार नाही। काय पडलंय? व्यक्ती म्हणून कोणीच कोणाचं कौतुक करत नाही। तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतात ही माणसं, तुमच्या कार्याला सलाम करतात, तुमच्या निष्फळ वागण्याला सलाम करतात। आयुष्यभर तुम्ही हेच व्रत करून जगा, तुम्ही खूप मोठे झालेले असाल, खूप मोठे झालेले असाल। कारण त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, माझ्या अण्णाभाऊंच्या लेखणीमधलं जे सामर्थ्य होतं, ते सामर्थ्य तुमच्या कार्यामध्ये आहे, कर्तृत्वामध्ये आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही इतके मोठे आहात, इतके मोठे झालेले आहात। आणि गोहत्या आणि गोदान हे समीकरण आहे। प्रथम गोहत्या बंद करायची, गायी वाचवायची, आणि ती गायी माझ्या शेतकऱ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद पाहण्यासाठी दान करायची, किती मोठं परमभाग्याचं काम आपण करता। आणि ती पण एक महाराष्ट्रातल्या आधुनिक कर्णाकडनं आपण दान, आणि मी त्यांचं ज्यावेळेस ऐकलं मुबारक भाई, खरंच मी सामान्यापासून तर मोदी साहेबांपर्यंत असे पंतप्रधान अनेक जगातले दिग्गज पाहिले, 25 वर्ष साहित्यात आहे, 25 वर्ष पत्रकारितेसुद्धा टोकाची गेली, कधी पवार साहेबांपासून तर अलीकडे सगळ्या पक्षांच्या लोकांना मी जोडलेला, एक माणूस मी असा सोडला नाही कोणत्याच पक्षाचा, प्रमुख पासून सगळी मी माणसं पाहिली। ज्या दिवशी रांका साहेबांच्या दालनामध्ये आपण गेलो
आणि तांका साहेबांनी जी आपल्याला वागणूक दिली त्या दिवशी या माणसाचा मी फॅन झालो. आयुष्यभर लोक आमची फॅन झाले, आम्ही त्या दिवशी या माणसाचा फॅन झालो. कारण जो माणूस एका छोट्या माणसाला आपलं म्हणतो, गळा भेट घेतो, काय अवधारी असावं या माणसाचं. आणि म्हणून रामदास साहेब आपल्याला खऱ्या अर्थानं सागराची उपमा द्यावा लागेल मला. कारण सागराचं भाग्य कोणाला नाही लावत. कधी सागराने अशी ओरड केली का एखाद्या नदीने गटाराचं पाणी वाहून आणलेलं आहे, कधी सागर असं म्हटलंय का तुझं गटाराचं पाणी आलंय आता माझ्या इथं तू सामावून घेत नाही मी तुला. हे सागर म्हणतो किती घाणे होते मी साठवून घेईन माझ्यात. आणि खरं हे अवधार्य इथे आहे आणि म्हणून हे सागरासारख्या माणसानं त्या अवधार्यामध्ये आपल्याला सामावून घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा भाग्य काय असावं आपलं. इतकं मोठं तुम्ही खरंच कर्तृत्व आणि इतकं महान झालेलं आहात. कारण जी माणसं सुखक्षेत पाहण्यासारखी माणसं आपल्या बरोबर आहे. ही माणसं खूप तशी डेंजर आहे. ही सहजासाठी कोणाला अशी होणारी नाही. तुम्ही म्हणजे मी इतकं बारकाईने माझं लक्ष असतं. उद्या जर कोणी पत्त्याच्या डावाकडे उठून सुकन शेडबापनाकडे जायचे म्हणतात मी काय दान करतो ते म्हणजे चल बाहेर नाही. उद्या रांका साहेबाकडे कोणी या कधा जाईल येईल या कधी गाडी तुम्ही आमक कर. ते माणसं इतके चोखंदळ आहेत का ते लगेच ओळखतात तो अवकात काय माणसाचे. आणि म्हणून त्यांनी पण माणूस इतका पार केलेला का हा ढोंगी नाही काय नाही. माणसं ओळखायला या लोकांना सांगायचीच गरज नाही. कदाचित आपली एडपट चुकतील, आपली कोणावर विश्वास ठेवतात. पण ही इतकी ताऊन सुलातून निघालेली माणसं, ही माणसं वाचणारी माणसं आहे. त्याने आपल्याला वाचलेलं आहे. ही माणसं वाचतात ना माणसं. आणि म्हणून आपल्याही लोकांनी माणसं वाचायला शिकलं पाहिजे, माणसाला घडायला शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत माणसं वाचवत नाही, माणसं घडवत नाही, तोपर्यंत काहीच नाही. आणि म्हणून आयुष्यामध्ये कदाचित